दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी ठाणे जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस कमिटी अंतर्गत मुरबाड तालुक्यात ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ जान्हवी देशमुख यांच्या माध्यमातून मुरबाड महिला तालुका अध्यक्ष सौ संध्या कदम यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी तसेच गरजू मुलांना वह्या, छत्री आणि दप्तर वाटप कार्यक्रम करण्यात आला. बयेगाव उमरोली व किशोर येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना वही वाटप करण्यात आले तर वाकलवाडी येथे आदिवासी मुलांना दप्तर व छत्र्या देण्यात आल्या. या कार्यक्रमाला मुरबाड ब्लॉक अध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. दरम्यान मुरबाड तालुक्याची महिला आढावा बैठक घेऊन आगामी विधानसभेबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच मुरबाड परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महिला शहर अध्यक्ष शुभांगी भराडे, राजश्री देशमुख, जयश्री देशमुख, संगीता गायकर, रेशमा दळवी, सविता पाडवी, गायत्री माई आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी. ठाणे विद्यालय आणि पी एस देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल. तर मी स्वतः शाळेचा आमचं ओनर असून म्हणजे स्वतःच्या शाळा असून शाळेतली शिस्त मी बघते आणि आज इथे येऊन मुरबाड मधल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आले तर कमालीचा डिफरन्स मला दिसला की जो आमच्याही शाळेत नाही. एक तर स्वच्छता, गेट पासून ते आतपर्यंत येऊपर्यंत एक कागदाचा तुकडाही किंवा पानाचा कप हेही मला दिसला नाही. इतकी कमालीची स्वच्छता, शिस्त आणि शिक्षकांमध्ये जे विद्यार्थ्यांविषयी असलेली आत्मीयता ही खूप प्रकर्षाने मला इथे दिसून आली. खरोखर हे असं बघायला मिळते आणि जिल्हा परिषद शाळेत तुम्हाला असं वाटतच होते अरे आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो नाही. खूप गर्वाची गोष्ट आहे. आज तुम्ही अशा भूमीत शिकताय की जिथे खरं माणूस घडवला जातो त्या शाळेत तुम्ही शिकताय. नुसतं अवांतर पुस्तकी नॉलेज तुम्हाला दिलं जात नाहीये तर समाजाचा घटक बघून तुम्ही बनून कसं जग. वेळी सहकार्य करणारे माझे मित्र जगन्नाथ कदम हेही या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत. आज आम्ही इथे मराठी शाळा म्हणजे ग्रामीण भागामध्ये आम्ही वाटप करणार हवायांचं हे निश्चित केलं होतं पण मी माझ्याच ग्रामपंचायतीमध्ये पहिला उपक्रम करायला घेतलेला आहे आणि या उपक्रमासाठी मला ग्रामीण मॅडम यांचे सहकार्य लागले आणि त्या सहकार्यामुळे मी आज इथे आपल्यामध्ये ह्या वया वाटप करण्यासाठी इथे येऊ शकले. मी जान्हवी मॅडम यांचे खरोखर आभारी आहे आणि आपल्या शिक्षकांचे पण प्राथमिक शाळेचे शिक्षकांचे पण आभारी आहे कारण त्यांना आपल्या मुलांवर आपल्या शाळेच्या